तुम्ही एका साईडला म्हणता की स्वच्छ सुंदर विरार बनवायचं आणि याचं अतिक्रमण करून तुम्ही पूर्ण विरार शहराची बकास पूर्ण बकास अतिक्रमण केलेलं आहे, तर माझी आयुक्तांना विनंती आहे याची योग्य चौकशी करून याच्यावरती कारवाई करा. या अशा अनलिगली होर्डिंग ज्या असतील, अरे हा पैसा कमवायचा हा धंदा नाही आहे, जिथे लोकांना त्रास होईल अशा ठिकाणी होर्डिंग बांधायला परमिशन देऊ नका. पहा, वसई विरार शहर महानगरपालिकेचा एक नवीन कारनामा. एका बाजूला वसई विरार शहर महानगरपालिका फेरीवाल्यांना हटाव मोहीम राबवते, रस्त्यावरती जे फेरीवाले धंदा करतात व्यवसाय करतात त्यांना त्या ठिकाणावरून हलवण्याकरिता नवीन मोहीम सज्ज झालेली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हीच वसई विरार शहर महानगरपालिका खुद्द रस्त्यामध्ये होर्डिंग पॉईंट उभं करते. आता हे होर्डिंग पॉईंट वसई विरार शहर महानगरपालिका कोणासाठी तयार करते आणि का तयार करते हे खुद्द वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त सांगू शकतात. परंतु या होर्डिंग पॉईंटमुळे येणाऱ्या काळामध्ये कोणती तरी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल जाधव आता पुढे आले. पाहूया या संदर्भात प्रफुल्ल जाधव काय म्हणतात. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रफुल्ल जाधव, पंचायत शहर उपाध्यक्ष. तुम्ही पाहू शकता हे जे होर्डिंग बांधलेले आहे वसई विरार महानगरपालिकेने, पूर्ण चुकीच्या ठिकाणी रोडवरती ही होर्डिंग महानगरपालिकेने बांधलेली आहे. बाजूला ट्रान्सफॉर्मर मीटर आहे, पॉवरची पॉवर वायर केलेली आहे आणि शिवाय बस स्थानक आहे परिवहनचं. एखादा ही जर होर्डिंग जर हवेने जर तुफान पावसाने जर पडली तर इथे जीवितहानी होऊ शकते. आज जशी पुण्याला 2-3 वर्षापूर्वी काहीतरी पुण्याला मोठं होर्डिंग पडलं होतं आणि खूप गाड्यांचं आणि नागरिकांचा अपघात झाला होता, काही लोक तिथे मेले होते, तर माझी पालिकेला विनंती आहे. तुम्ही एका साईडला म्हणता की स्वच्छ सुंदर विरार बनवायचं आणि याचं अतिक्रमण करून तुम्ही पूर्ण विरार शहराची बकास पूर्ण बकास अतिक्रमण केलेलं आहे, तर माझी आयुक्तांना विनंती आहे याची योग्य चौकशी करून याच्यावरती कारवाई करा. या अशा अनलिगली होर्डिंग ज्या असतील, अरे हा पैसा कमवायचा हा धंदा नाही आहे, जिथे लोकांना त्रास होईल अशा ठिकाणी होर्डिंग बांधायला परमिशन देऊ नका. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तलावाला नाव दिलेलं आहे. या तलावाच्या आजूबाजूला टपरे आहेत, या समोर टपरे आहेत, वाट लावून ठेवलेली आहे. माझा संबंधित अनिल पवार साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की अशा या लोकांना कारवाई करा. हे कुठे दिलेलं आहे, रोडवरती लावून टाकलेले आहे. याची योग्य चौकशी करून आपण याच्यावरती जातीने लक्ष देऊन कारवाई करा. तुर्चीवरून जरा बाहेर येऊन जरा येण्या विरार वसईची पाहणी पण करावी अशी आमची विनंती मनसे. जय हिंद, जय महाराष्ट्र.